واو كده موتة خارج. إيه خولي، دون خولي، تين، أربعة، خمسة. إذا تر خلاص خلاص. سوبر فاوند فاوند كاتي. جواي لا دايتين تيبل. فن مالا إيدي كرمات كاني. وني ميتر فيرا لاني. يابنا يابنا. لو ريبورا. आय संकेत ए सोपा हा उड्या मारण्यासाठी नाही बसण्यासाठी असतो इथे नीट बघायचं कळलं का म्हणजे कसं आजोबा मला आजोबा म्हणायचं नाही मला इथे एक ग्रँडपा म्हणायचं का काय ग्रँडपा पण तिकडे ना वस्तीत काय खुलं त्याच्याशी आपल्याला काही लेणं नाही सांगितलं ना तुला वस्तीत काय घडलं त्याच्याशी आपल्याला काही लेणं नाही आता तू इंग्लिश शाळेत जातो मग ग्रँडपा म्हणायला काय हरकत आहे तुझ्याकडे जे अरे मित्र कशाला हवे आपल्याकडे टीव्ही आहे कम्प्युटर आहे ते बघायचं ना तुमच्याकडे म्हणायचं नाही आपल्याकडे हे इथं जे काही दिसते ना तुझ्यासाठी अच्छा मम्मानी तुझ्यासाठी कपडे आणले पप्पानी काय आणलं असेल गेस कर काय बोल तू तुला मोबाईल वरच मोबाईल वरतीच करतात म्हणून त्याला मोबाईलची गरज होती नाही मीच याच्या म्हणणं बरोबर असलं तरी आपलं बाळ शहाणा आहे ना काय बघायचं किती बघायचं हे कळतं त्याला एक मिनिट अरे पप्पाने तुला मोबाईल आणला मम्मीने कपडे आणले मग त्यांना थँक्यू म्हणायला नको का थँक्यू मम्मी पप्पा ट्राय करा संकेतची एक कंप्लेंट आहे तो म्हणतोय की इथे करमत नाही नवीन जागा आहे रुडायला थोडा वेळ लागेल त्याला एकटं सोडून सतत त्याच्यासोबत कुणी ना कुणी असायला पाहिजे नाहीतर आपण असं करू का आज सायंकाळी त्याला घेऊन कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ म्हणजे त्यालाही थोडं मोकळं मोकळं वाटेल माझ्या डोक्यात होत तसंही आपण तू आल्यापासून कुठे गेलो नाही आजचा रात्रीचा डिनर आपण बाहेर हॉटेलमध्ये चालेल छान प्लॅन आहे पप्पा तर ठीक आहे मी 5 वाजता इथे येईन तुम्ही रेडी रहा ओके बाय पप्पा लवकर या काय बघ राणी सर काय खुशाचा खूप बरं वाटतं बघ आपलं बाळ या घरी परत झालं घराला घर पण आला सरकार आजपर्यंत मी मातृत्वापासून वंचित होती बसलं आणि महत्वाचं म्हणजे माहिती गेली कित्येक वर्ष मी तुझे चेहऱ्यावरची ही जी स्माईल मिस करत होतो ना ती स्माईल आता परत आली सरकार संकेत आल्यापासून तू आज अगदी खुळून दिसायला लागलीस संकेत आलं आणि आपल्या घराचं घर आणि तू ना आणखी सुंदर दिसायला लागले क्या खूप लग गई बड़ी सुंदर
Thank you.
कसं कमी होणार वेळी असतं तू मरेपर्यंत माझं प्रेम कधीच कमी होणार नाही अगं वेळ कुठे बाहेर घालवतो आपण संकेतचा काही विचार आहे की नाही तुला तुझ्यामुळे भूक लागली असेल तुझ्यामुळे होते प्रश्न पण मी काय केलं तू काय केलं म्हणजे तुला तूच मला स्वतःमध्ये गुंतवून सकाळपासून जेवला सुद्धा नाही सगळं तुझ्यामुळे होतं तू नेहमी असंच करतो मला बोलण्यामध्ये गुंतवून टाकतो नेहमी तुझं असं ओके ओके ठीक आहे आता भांडणं काही अर्थ नाही त्याच्यासाठी काहीतरी लवकर घेऊन ये दूध वगैरे मला भूक लागली आहे त्याची काही काळजी करू नको चले हे एकदा जे दोघे संपले ना भेटणार आहे का बास त्यांना संपवायचं कस त्या प्रश्नाला ऍक्सिडेंट मध्ये मारायचं आणि त्या चिमुरड्याला विष माझ विष प्रयोग पण मला एक सांग तुला पोता वगैरे येतो ना
Thank you.
संकेत